एकदम आपल्याकडे येणार आहे. आपण नागपूरमधला देखील आढावा घेतला, कोल्हापूरमधली स्थिती देखील जाणून घेऊया. कोल्हापूर जिल्हा सध्या कोरोनाच्या चौथ्या स्टेजमध्ये आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडायला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र चेंबर ऑफ कॉमर्सनं आज सगळी दुकानं 9 वाजल्यापासून उघडण्याचा इशारा दिलेला होता, त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष अटळ असल्याचंच बोललं जात आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संदीप, राज्यात कोरोना संदर्भातली नवी नियमावली तर लागू करण्यात आलेली आहे, कोल्हापुरात चौथ्या टप्प्यातले निर्बंध असणार आहेत. व्यापाऱ्यांचा या निर्बंधांना तीव्र विरोध आहे आणि निर्धार व्यापाऱ्यांनी केलाय की काहीही करून आम्ही दुकानं सकाळी 9 वाजल्यापासून उघडणारच आहोत, त्यामुळे संघर्ष अटळ असल्याचं दिसतंय. संदीप, काय सांगता येईल या सगळ्याबाबत? एकतर सकाळी 9 वाजल्यापासून दुकानं उघडण्याचा जरी इशारा चेंबर ऑफ कॉमर्सनं अजिंक्य दिलेला असला तरी अजूनही व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था जी आहे ती दिसते. माझ्या मागचं शटर बघूनच आपण समजू शकतो की अजूनही ही शटर्स उघडण्यात आले. हे चित्र दाखवतोय कोल्हापूर शहरातल्या लक्ष्मी रोडवरचं, कापड मार्केट म्हणून या सगळ्या परिसराला ओळखलं जातं. आणि हा आत्ता जर आपण पाहिलं तर अनेक दुकानांची जी शटर्स आहेत ती पूर्णपणे बंद आहेत, अजूनही उघडण्यात आलेली नाहीत. कारण चेंबर ऑफ कॉमर्सनं असा इशारा दिला होता की सगळी दुकानं 9 वाजल्यापासून उघडू, पण आपल्याला अशी एक माहिती मिळते की साधारणतः 10:30 वाजता जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सोबत व्यापाऱ्यांची एक आज बैठक देखील होणार आहे. कोल्हापूरमध्ये कोरोनाची चिंता परिस्थिती जी आहे ती चिंताजनक होत चालली आहे अजिंक्य, आणि त्यामुळंच जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो 16% तब्बल जाऊन पोहोचला आहे. आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनानं हे सगळे कडक असे निर्बंध लागू केलेले आहेत. अजूनही ही दुकानं उघडलेली नाहीत. कामगार मात्र या ठिकाणी येऊन थांबलेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. काय सांगाल, 2.5 महिने झालं दुकान बंदच आहे. गेल्या एप्रिल 15 पासून आजपर्यंत दुकान बंद आहे आणि इतका प्रॉब्लेम आहे की मालकांनाच खर्चाला पैसे नाही तर ते आम्हाला कुठून देणार असा भाग आहे. आणि पैशाची खूप अडचण आहे आणि घरात बसून बसून खायचं काय हा प्रश्न झालेला आहे. कुठलं गाव तुमचं आणि कधीपासून? कोल्हापूरच गाव आहे आणि गेले 5 वर्ष मी इथे काम करतो. काय कधी उघडली जातील दुकानं? आज उघडणार आहे असं सांगितलं? तसं काय सांगितलं, पण आज उघडणार म्हणून सांगितलेलं आहे. ते आज उघडणार म्हणून वाट बघत आम्ही बसलेलो आहे. किती दिवसानंतर आला? 2 महिन्यानं जवळजवळ आलेलं आहे. इथे 2.5 महिने झाले बंद आहे, 2 महिन्याने इथं आलेलं आहे. घर कसं चालतंय? घर काय सगळं कर्ज काढूनच चाललेलं आहे. तुम्ही काय सांगाल, दुकानं उघडली जाणार? अजून तर नाही आहे बघा. हां, हे सरकारनं नेम काय घेतला आहे त्या पद्धतीनं होणार मग. आणि आमचं पोटं कशी भरायची? मालक लोक काय घरात बसल्यात कमवून, पण आम्ही आमची पोटं कशी भरणार? सगळे कामगार आहेत. हां, कामगार आहे. काही महिला कामगार देखील आहेत, त्यांच्याशी देखील अजिंक्य मी बोलणार आहे. तर किती दिवसानंतर आज आलाय तुम्हाला दुकान उघडणार असं सांगितलं? 2.5 ते 3 महिन्यानं आम्ही आलो आज. हां, आज दुकान उघडणार असं सांगितले. अजून शटर तर बंदच आहे? हो, शटर बंदच आहे. टायमिंग झालेले तरी पण उघडलेलं नाही अजून. उघडलं जावं, काय मागणी? उघडलं जावं कारण आम्ही काळजी घेतो स्वतःची, सोडा सगळ्यांचीच घेतो आम्ही दुकानात, पण उघडलं जावं कारण आमचे पगार नाहीत काय नाही, आम्ही चालवायचं तरी कसं असं आहे ना. घर चालवताना अडचणी येतात? घर चालवताना अडचणी येत आहे. हो, आमची भाड्याची घरं वगैरे आहेत, दुकान चालू व्हावं आमची ही विनंती आहे. दुकान चालू व्हावं अजिंक्य अशी विनंती आहे. पण अजूनही आपण पाहतोय कुलूप आहे शटरला आणि प्रत्येक दुकानावर अशा पद्धतीचे फलक देखील लावण्यात आलेले आहेत. माझं कुटुंब माझी जबाबदारी, दुकान बंद ठेवून कसा जगेल व्यापारी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची ही भूमिका आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदरीतच चित्र चेंबर ऑफ कॉमर्सनं जरी हा इशारा दिलेला असला अजिंक्य तरी अजूनही व्यापाऱ्यांमध्ये कामगारांमध्ये संभ्रमावस्था आहे, दुकानं अजूनही उघडलेली नाहीत. हे चित्र कोल्हापूरमधलं आहे. बिल्कुल अजिंक्य. संदीप, असंच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. आपण कोल्हापूरमधली स्थिती देखील जाणून घेतली. एकीकडे चेंबर ऑफ कॉमर्सनं थेट इशारा जरी दिलेला असला, काही करून दुकानं उघडणार असल्याचा त्यांनी इशारा जरी दिलेला असला, तरी सध्या तरी ही दुकानं बंद असल्याचं दिसत आहे. आता पुढच्या काही तासांमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. पोलिसांसोबत, पोलीस अधिकाऱ्यांसोबत व्यापाऱ्यांची बैठक देखील होणार असल्याचं समजत आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. छोटासा ब्रेक आपण घेऊया, ब्रेक नंतर इतरही महत्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.